नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पुढील तीन दिवसामध्ये सर्वात जास्त पाऊस आपल्याला कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो सरासरी पाऊस कोणत्या भागामध्ये असणार आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता कोणत्या भागांमध्ये असणार आहे तर कोणत्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे छोटासा व्हिडिओ आहे एकदम कमी वेळात आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कुठेही स्किप न करता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती अजूनही तुम्ही जर किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन प्रेस करा व्हिडिओ जेवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करू शकता मित्रांनो या चॅनलवर शेतीविषयक टेक्निकल माहिती तसेच हवामान अंदाज आपण रोज देत असतो सुरुवात करूया कोकण विभागापासून मित्रांनो कोकण विभागामध्ये जवळजवळ सर्वच भागांमध्ये हलक्या मध्यम पावसा शक्यत आहे जो काही कोकण विभागाचा दक्षिण भाग आहे दक्षिण जिल्हा आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या भागांमध्ये हलक्या मध्यमच पावसा शक्यता आहे परंतु जो काही उत्तरी, भागा उत्तरी भागा 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 भाग असणार आहे उत्तरी भागापेक्षा आपल्याला पाऊस जोर जास्त बघायला मिळेल तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता नाकारता येणार नाही पुणे विभागामध्ये पुणे सातारा कोल्हापूर या सर्वच भागांमध्ये आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये भाग बदलत मुसळधार पाऊससुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच सांगली आणि सोलापूर तसेच कोल्हापूर या भागांमध्ये आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर इतर भागांपेक्षा थोडासा कमी बघायला मिळेल कोकण पट्ट्या भागातचा जो काही भाग आहे या भागांमध्ये पावसाचा जोर थोडासा कमी असेल हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता परंतु जो काही दक्षिण परिसर आहे दक्षिण भागामध्ये ठिकठिकाणी तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो सोलापूरच्या इतर सुद्धा तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही त्याचबरोबर मित्रांनो पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये बघितलं तर पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे जसं की आपण बघू शकता पुणे आणि पुणे सातारा या परिसरालगतचा जो काही भाग आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसा शक्यता ठिकठिकाणी असणार आहे नाशिक विभागामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल अहमदनगरचा जो काही दक्षिण परिसर आहे दक्षिण परिसरामध्ये भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता असणार आहे त्याचबरोबर नाशिकच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे हलका मध्यम पाऊस आपल्याला नाशिकमध्ये बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल त्याचबरोबर नंदुरबार धुळे आणि जळगाव या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळेल तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो नाशिक विभागामध्ये दिसणार आहे त्याचबरोबर मराठवाड्यात बघितलं औरंगाबाद विभागामध्ये बघितलं तर औरंगाबाद विभागामध्ये बऱ्याचशा भागामध्ये हलक्या मध्यम पाऊस शक्यता आहे औरंगाबाद वैजापूर आपण हा भाग बघू शकतो चिखली सिल्लोड वाशिमपर्यंत या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी मध्यम पाऊस शक्यता बहुतांश भागामध्ये त्याचबरोबर मित्रांनो जो काही लातूर उस्मानाबाद आणि नांदेड हा परिसर आहे या परिसरामध्ये थोडासा पाऊस जोर आपल्याला पुढील दोन दिवसामध्ये कमी बघायला मिळेल आज बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे भाग बदलत परंतु पुढील दोन दिवसामध्ये जोर थोडासा कमी होईल हलक्या मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल औरंगाबाद जालना परभणी आणि हिंगोली या सर्वच भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी असेल परंतु हलका मध्यम पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल अशा पद्धतीचं वात वातावरण मित्रांनो औरंगाबाद विभागामध्ये असणार आहे औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड उस्मानाबाद बीड लातूर उस्मानाबाद नांदेड या परिसरामध्ये पुढील दोन दिवसात थोडासा जोर कमी होईल औरंगाबादच्या बऱ्याचशा भागामध्ये भाग बदलला जोरदार पावसाची शक्यता जालना परभणी हिंगोलीमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो असणार आहे तर नागपूर विभागामध्ये बघितलं अमरावती आणि नागपूर विभागामध्ये विदर्भामध्ये जवळजवळ विदर्भाचा जो काही पूर्वी भाग आहे पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये कमी होईल परंतु सात तारखेपासून सात आठ जूनपासून या भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या परिसरामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये सुद्धा मित्रांनो सात तारखेपासून पावसाची शक्यता वाढणार आहे सात आठ तारखेपासून तर आता सध्या तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे बहुतांश भाग बहुतांश भाग आहे तो कोरडा बघायला मिळू शकतो धन्यवाद ही होती मित्रांनो महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चला व्हिडिओ अच्याकडे सोबत तोपर्यंत नमस्कार